जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी इथे चना आणि मूठची रस्सा भाजी करणार आहे. त्यासाठी 2 टेबलस्पून तेल तापवलं, त्यात जिरा, थोडीशी कलमी, 2-4 काळ्या मिऱ्या, लसूण अद्रकचा पेस्ट आणि 2 मोठे कांदे भाजून मी त्याच्यात कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकून वाटण केलं, ते पण फ्राय करून घेतलं. सोबत इथे घेतलं 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धने पावडर, 1/2 चम्मच मीठ आणि 1/2 चम्मच गरम मसाला. वाटणाच्या पाण्यात हे चांगल्याने भिजवून घेतलेलं आहे आणि इथे आपलं वाटण थोडंसं तेल सोडायला लागलं, चांगलं सुकून गेलं आहे. तर त्यात आपण हे सुके मसाले ॲड करून देऊ आणि सोबत ॲड करू टमाटरची प्युरी. ह्या सगळ्यांना चांगलं तेल सोडतपर्यंत भाजू. आणि 1 सिटी लावलेलं मी इथे चना आणि मोठ आहे. हे ॲक्च्युली मी भिजवलं होतं उसळसाठी, तर स्प्राउट करायसाठी, पण अचानक भेद बदलला आणि मी मग याला रस्सा भाजी केली. गरम पाणी टाकून खूप मस्त याला उकळून घ्यायचं, छानपैकी मसाल्यात विधू द्यायचं आणि बघा किती सुंदर भाजी तयार झाली. आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.